मित्रांनो, आतापर्यंत आपण बऱ्याच स्ट्रॅटेजीज टेक्निक शिकल्या, ह्याच्यामधून खूप सारे छान कमेंट्स आम्हाला मिळाल्या. पण याचबरोबर मी काही लोकांचे कमेंट वाचत होतो की त्यांना अजून एका गोष्टीवर सोल्युशन हवंय, त्यांना अजून एका गोष्टीवर मार्ग हवाय, की त्यांना अजूनही कळत नाहीये की आपण सगळं करतोय, मार्केटमध्ये येतोय, प्रॉफिटच्या मागे जातोय, पण साहजिक आहे प्रॉफिट आणि लॉस मार्केटच्या दोन्ही पण सिच्युएशन आहेत, प्रत्येकाला त्या फेस करावे लागणार आहेत. पण लॉस झाल्यानंतर त्यातून बाहेर येणं बऱ्याच जणांना जमत नाही आणि मग ते तिथे अडकून बसतायत आणि प्रॉफिटेबिलिटी लांबच राहते. आणि काळजी करू नका, आम्ही याच्यावर काम केलं, आम्हाला समजलं की ही गोष्ट तुम्हाला पण सांगणं गरजेचं आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप छान पद्धतीने ही गोष्ट दाखवणार आहे. भलेही तुमचा कुठलाही लॉस होतोय होईल किंवा अजून काही गोष्टी तुमच्याशी झाल्या असतील याच्या आधी, तर मी जे काय आज स्टेप सांगेल त्या फक्त तुम्हाला फॉलो करायच्या, लक्षात ठेवा. अशा गोष्टी सांगेल की ज्या तुम्ही कधी ऐकल्या नसतील, फॉलो तर केल्या नसतील. जर तुम्हाला खरंच शिकायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. मित्रांनो, चॅनलला पहिल्यांदाच आलेला असाल तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून अशी इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला कन्सिस्टंटली मिळत राहील. तर मित्रांनो, पहिली गोष्ट आज आपण काय शिकणार आणि आम्ही काय बनवतोय, तर पहिली महत्वाची गोष्ट असे याच्यामध्ये की फक्त प्रॉफिटकडे आपल्याला कधीच बघायचं नाहीये. लॉस झाला तर त्याच्यावर पण काम करायचंय, लॉस झाल्यावर पण काहीतरी स्ट्रॅटेजी पाहिजे ना, तर ऍक्च्युली आपण एका मोठ्या लेवलला जाऊ शकतो. आणि मग मी आज याच्यावर काम केलं आणि तुमच्यासाठी याच्यामध्ये मी घेऊन आलेलो आहे की जर तुम्हाला समजा लॉस झालेला आहे तर काळजी करू नका. काय करायचं तुम्हाला याच्यामध्ये, लॉस जरी झाला असेल तर फक्त हे पाच गोष्टी सांगतो, त्या पाच गोष्टींवर तुम्हाला काम करायचं आहे. आणि जर तुम्ही खरोखर काम केलं तर तुम्हाला चांगलं रिझल्ट मिळेल. मी नाही म्हणणार की तुमचे लॉस बंद होतील, पण जिथे तुम्ही 20-30 हजार घाला होताय तिथे अगदी 2-3 हजारामध्ये तुमचं डोकं काम करेल. आता मला याच्यामधून निघालं पाहिजे, पण ज्याला हे रूल्स माहीत असतील त्यांनी त्याच्यामध्ये. तर शिकूया अगदी डिटेलमध्ये मित्रांनो काय करणार आहोत आपण याच्यासाठी ते. ओके, आता बघू याच्यामध्ये हे सगळं आपण करतोय मित्रांनो. तर पहिली गोष्ट, स्टेप्स बाय स्टेप्स आपण याच्यामध्ये फोकस करायचा प्रयत्न करूया. तर याच्यामध्ये मी पहिला पॉईंट तुम्हाला सांगतो की कुठलाही ट्रेड तुम्ही घेतला, लॉस झाला, हतबल होऊ नका. ओके, तर पहिली गोष्ट तुम्हाला लॉस झाल्यानंतर चेक करायची याच्यामध्ये, ती म्हणजे काय, तर आत्ता जो काही ट्रेड घेतला होता तो तुम्हाला थोडा अनालाइज करायचा. अनालाइज करायचा म्हणजे इन द सेन्स काय, हा ट्रेड घेताना मी काय विचार केला होता, कुठली स्ट्रॅटेजी वापरली होती का, असेल तर स्ट्रॅटेजीला मी 100% इम्प्लिमेंट केली का, काय याच्यामध्ये काय इमोशनल डिसिजन होता. कारण काय होतं, बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये असताना अरे मला वाटलं होतं, हा एक हुशार माणूस आपल्या प्रत्येकाच्या आतमध्ये बसलेला असतो आणि ह्याच्यामुळे काय होतो, तो नको तिथे डोकं बाहेर काढतो आणि आपल्याला अडकवत असतो. ओके, जसं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड असतं त्याप्रमाणे लक्षात ठेवा, एक मन आपलं सांगतं बाहेर पड, आणि यामुळे आपण काय म्हणतो, मला वाटलं होतं म्हणून मी ही गोष्ट केली. पहिली गोष्ट समजली तुम्हाला, त्यामुळे मी काय वाटतंय सोडून द्या. दुसरी गोष्ट, तुम्ही स्ट्रॅटेजी फॉलो केली आणि त्याच्यामधून तुम्हाला लॉस झाला, तर तुम्हाला एक सिस्टीम फॉलो करायची याच्यामध्ये. ती सिस्टीम याच्यामध्ये अशी असणार आहे मित्रांनो, की तुम्ही जो पण काही ट्रेड याच्यामध्ये घेतला होता, ओके, त्या नॉर्मली ट्रेडला मागच्या 10 ट्रेड बरोबर कम्पेअर करायचं. मग आता आपण ट्रेड पासून बाजूला या, लॉस पशी, आता इथे लॉस झालाय असं समजतोय आपण. मी चेक करेल की मागच्या 10 ट्रेडमध्ये मला नॉर्मली काय प्रकारचे लॉस झालेले त्याच्यामध्ये. ओके मित्रांनो, म्हणजे का, याचा जर वापर आपण करायला गेलो प्रॉपरली तर आपल्याला समजेल याच्यामध्ये की ही गोष्ट कशा पडत. म्हणजे मी काय चेक करेल याच्यामध्ये, मागचे 10 लॉस चेक करेल. म्हणजे आत्ता झाला समजा मला 1-20 हजार मागचा लॉस झाला होता, मागचा जो काही लॉस झालेला ट्रेड असेल त्याच्यामध्ये समजा 8-10 हजार, तर मागच्या 10 लॉसमधील आत्ताचा लॉस ह्या 10 लॉसपेक्षा जास्त आहे का ह्या 10 लॉसपेक्षा कमी आहे. पहिली गोष्ट, जर मागच्या 10 लॉसपेक्षा हा लॉस जास्त आहे तर पहिली गोष्ट, मला पुढचे 6 दिवस ट्रेड करायचा नाहीये. पहिली गोष्ट क्लिअर. कारण का, तुम्ही काहीतरी मोठी गडबड केलेली आहे आणि चान्सेस जास्त आहेत तुम्ही पुढच्या ट्रेडमध्ये पण ती गडबड करणार, कारण ही रिपीट होण्याचे चान्सेस जास्त आहेत. पहिली गोष्ट. आता दुसरी कंडिशन याच्यामध्ये, तुम्ही चेक केलं की माझा लॉस मागच्या 10 लॉसपेक्षा जास्त नाहीये, तो माझ्या मागच्या 10 लॉसच्या ॲव्हरेजच्या आसपास आहे. ओके, म्हणजे समजा तुम्ही मॅक्झिमम लॉस केला होता 30 हजार, कमीत कमी लॉस केला होता समजा 5 हजार, आणि एक ॲव्हरेज निघाला 10-12 हजार, की बाबा ॲप्रॉक्स माझा लॉस जर बघितला या सगळ्या ट्रेडचा मिळून तर 10 हजार पर ट्रेड निघतोय, आणि तो लॉस जर माझा 10 हजारपेक्षा जास्त आहे, तर पहिली गोष्ट तुम्हाला याच्यामध्ये काय करायची, ह्याचा पुढचा जो पण काही ट्रेड असणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही वापर करणार आहात, तर त्याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला तुमचं ट्रेडचं कॅपिटल कमी करून टाकायचं. पहिली गोष्ट, समजा 10 लॉटवर ट्रेड करताय, 4 लॉटवर या पटकन. ओके, म्हणजे काय होईल माहिती आहे का तुम्हाला, पुढच्या ट्रेडमध्ये भलेही लॉस झाला तरी तुम्ही तुमच्या ॲव्हरेजच्या खाली राहताल. प्लस जर समजा तुमचं लॉस ह्या 10 मागच्या लॉसच्या ॲव्हरेजच्या अगदी कमी आहे, म्हणजे ॲव्हरेज आहे तुमचा 10 हजार, ओके, प्लस तो होतोय 2-3 हजार झालाय, म्हणजे काय, तो विन विन आहे, नॉर्मल लॉस होतो तो झालेला आहे आपल्याला, पण आपल्याला काही पुढच्या गोष्टींमधून त्याच्यावर सोल्युशन घेता येईल. पहिल्या गोष्टीमध्ये काय केलं आपण,
ट्रेड अनालिसिस केलं, आत्ताचा लॉस 10 लॉस पेक्षा जास्त असेल तर पुढचे 6 दिवस मला इथे कंपल्सरी ट्रेड करायचा नाहीये. मग तुम्ही तुमचं फंड अकाउंट मधून काढून घेतले तरी वेल अँड गुड, नो प्रॉब्लेम, लक्षात ठेवा याच्यामध्ये. ओके, तर आपण ही गोष्ट याच्यामध्ये केली. आता मित्रांनो, याच्यानंतर आपल्याला दोन नंबरच्या गोष्टीला फोकस करायचं आहे आणि ती गोष्ट मित्रांनो याच्यामध्ये म्हणजे रिव्ह्यू लास्ट 13 डेज. आता आपण पहिली गोष्ट ट्रेड अनालिसिस केलं, आता मला दुसऱ्यांदा कंडिशनला याच्यामध्ये एक गोष्ट फॉलो करायची आहे, ती म्हणजे मला मागच्या 30 दिवसाची फक्त ट्रेडचं स्टेटमेंट बघायचं. त्या स्टेटमेंटमध्ये मला जाऊन करायचंय काय नक्की, तर इथे मी चेक करेल की मागच्या 30 दिवसामध्ये माझी अॅक्युरसी काय. लक्षात ठेवा म्हणजे काय, इथे खूप महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय, कारण हे ज्याला कळालं त्याला ह्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये समजायला सोपं जाणार आहे. मग तुम्हाला इथे सिम्पल फंडा वापरायचा आहे की समजा मागचे 30 दिवस मी ट्रेड करतोय, बरोबर, हे 30 दिवसामध्ये समजा तुम्ही 30 ट्रेड केले अगदी असं आपण पकडूया, आणि ह्या 30 ट्रेडमधील तुमचे 20 ट्रेड प्रॉफिटमध्ये आले, 10 ट्रेड तुमचे लॉसमध्ये गेले. ओके, म्हणजे जर नॉर्मली पाहायला गेलं तर अप्रॉक्स 60-65% रेशो येईल माझा सक्सेस रेशो आपण म्हणू शकतो याच्यामध्ये, म्हणजे ॲज पर ट्रेड कंडिशनला आपण इथे विचार करायला गेलो तर. आता तुम्हाला इथे विचार काय करायचा, जर तुमचा सक्सेस रेशो मागच्या 30 दिवसाचा 60-70% वर आहे तर तुम्ही अजून पण सेफ झोनमध्ये आहात. ओके, पण गडबड काय झालेली असणार आहे, मोठा लॉस झाला असेल तर तिथे तुम्ही तुमचं रिस्क कॅल्क्युलेशन केलं नसेल, तिथे आपण पुढे जाऊया. आता तुम्हाला काय करायचं, जर तुमचा सक्सेस रेशो 50% खाली असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला ऍक्च्युअल ट्रेडिंग स्टॉप करायचंय, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट फंड्स वापरून ट्रेड करायचं नाहीये, तुम्हाला व्हर्च्युअल ट्रेडला थोडा फोकस करायचा आहे, थोडा पेपर ट्रेडला तुम्हाला याच्यामध्ये फोकस करायचा आहे. कारण का, आपणाला लंबे रिस्क घोडा बनायचा असेल तर ह्या गोष्टी फॉलो करायच्यात. आणि 30 दिवसाचा रेशो म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाहीये, 5-10 वर्षाचा रेशो बघायची गरज नाहीये, 30 दिवसा म्हणजे क्विकली कळतं मागच्या महिन्यामध्ये मी नॉर्मली काय दिवे लावलेले आहेत आणि आपल्याला याच्यामध्ये कळणार आहे. ओके, समजले मित्रांनो, मागचे ट्रेड चेक करा, सक्सेस रेशो 60-70% पुढे जातोय तर ठीक आहे. ओके, जेवढा कमी जातोय तर ऍक्च्युअल ट्रेडिंग बंद करायला लागेल, व्हर्च्युअल ट्रेडिंग करावं लागेल, प्लस जर रेशो 80% पुढे तर ती काही गोष्ट पुढे बघेल, 50-60% दरम्यान असेल तर लॉट साईज मला तिथे ड्रॅस्टिकली कमी करून टाकायची याच्यामध्ये. ओके, तर मित्रांनो ही गोष्ट याच्यामध्ये आपण पाहिली. आता याच्यानंतर मी आपल्याला ह्या गोष्टी का सांगतो लक्षात ठेवा, तर ह्या गोष्टींना जर तुम्ही फोकस केला प्रॉपरली तर आपल्याला एक प्रॉपर सोल्युशन याच्यामध्ये मिळणार आहे. ओके, आता याच्यानंतरची आपण तिसरी गोष्ट बघूया की ही तिसरी गोष्ट तुम्हाला काय फॉलो करायची आहे, चेक युअर स्ट्रॅटेजीज. आता काय होतं माहितीये का, आपण मागच्या 30 दिवसाचा अभ्यास केला स्वतःचा, पण ह्याच्यामध्ये समजलं एवढे लॉस गेले, तेवढे अमुक प्रॉफिट झाले. सगळ्यात मेन असते तुम्ही प्रॉफिटमध्ये येण्यासाठी तुमची स्ट्रॅटेजी. आता काय होतं, लोक स्ट्रॅटेजी म्हणलं ना की कुठूनही स्ट्रॅटेजी उचलून आणतात, स्वतःचं काही डोकं नाहीत लावत आणि ती अर्ध्या माहितीने फॉलो करतात आणि त्याच्यामुळे लॉसचं पर्सेंटेज जास्त वाढतं, किंवा मोडून तोडून कोणाची स्ट्रॅटेजी घ्यायची त्यात स्वतःचं डोकं लावायचं नसलेलं डोकं, त्याच्यामुळे लॉस होण्याचे चान्सेस वाढतात. रिअलिटी गोष्टी सांगतोय ज्या आम्ही पाहतो ऑब्झर्व करतो याच्यामधून. त्यामुळे पहिली गोष्ट चेक करा की तुमची स्ट्रॅटेजी किती मजबूत आहे. मागच्या 30 ट्रेडमध्ये आपण ती स्ट्रॅटेजी वापरली, त्याच्यामध्ये आपण सक्सेस रेशो बघितला, प्लस जर सक्सेस रेशो चांगला येतोय कमी येतोय याचबरोबर ह्या स्ट्रॅटेजीच्या स्ट्रेंथ्स काय आहेत आणि विकनेस काय तुम्हाला माहित पाहिजे. म्हणजे माझी स्ट्रॅटेजी ट्रेंडिंग मार्केटला किती पर्सेंट मला काढून देते, रेंजबाउंड मार्केटमध्ये किती काढून देते, किंवा डाऊनफॉलच्या मार्केटमध्ये किती मला काढून देतोय, ह्याच्या तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीचे स्ट्रेंथ्स कळतील, विकनेस पॉईंट कळतील मला याच्यामध्ये, बरोबर. त्याच्यानंतर जर असं दिसतंय की मला माझ्या स्ट्रॅटेजीमध्ये एक्झॅक्ट ॲक्युरसी येत नाही आहे, तर पहिली गोष्ट तुमचं काम आहे त्या स्ट्रॅटेजीवर काम करणे. कारण काय होतं, आपण स्ट्रॅटेजीवर काम नाही करत आणि ट्रेड घ्यायला जातो मग लॉस होतील, मग स्ट्रॅटेजीवर काम कसं करायचं, तर ती स्ट्रॅटेजी थोडी तुम्हाला फिनिशिंग करावी लागेल. त्याच्यामध्ये काय काय महत्त्वाच्या गोष्टी, तुम्ही समक इंडिकेटर लावताय, काही प्राईज ॲक्शन वापरताय, कोण मुव्हिंग ॲव्हरेज वापरताय, तर त्या डिफाईन तुम्हाला प्रॉपरली करायला लागतील ॲज पर तुमची टाईम फ्रेम. क्लिअर झालं याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मी परत त्याला टेस्टिंगला घेईल. मग टेस्टिंग करायचं म्हणजे काय, जेव्हाही तुम्ही कुठली स्ट्रॅटेजी वापरताय तर जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल ट्रेडला वापरण्याआधी कमीत कमी 50 ट्रेड घ्या, त्या 50 ट्रेडला तुम्ही पेपर ट्रेडवर घ्या, म्हणजे नॉर्मली पेपरवर ॲप्लिकेशन आहेत आजकाल, तिथे ती स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करून बघा. त्या 50 ट्रेडमध्ये परत तुम्ही त्याचं मागच्या 30 दिवसाचा सक्सेस रेशो बघा, चांगला आला तर मग ॲक्च्युअल वापराय करा. कारण काय होईल, जेव्हा तुम्ही पेपर टेस्ट करता किंवा छोट्या अमाऊंटला ट्रेड कराल, तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि ती जर चांगली असेल तर ॲक्च्युअल पैसे लावल्यावर पण ती चांगली बेनिफिट आपल्याला घेऊन देणार आहे मित्रांनो याच्यामध्ये. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला एक स्ट्रॅटेजी डिफाईन करायची, कारण एका स्ट्रॅटेजीवर जर तुम्ही डिपेंड राहताय ना
तरी चान्सेस असतात तुम्ही ट्रॅप होण्याचे. त्यामुळे ते तुम्हाला कळेल की माझ्याकडे किती स्ट्रॅटेजी आहेत आणि कुठल्या स्ट्रॅटेजीला मी किती पद्धतीने वापरलेली. कारण काय होतं, आपल्याकडे भरणा स्ट्रॅटेजी इकडून तिकडून गोळा केलेल्या असतात, आपण कशावरच काम नसतं केलेलं, कुठल्या स्ट्रॅटेजीला प्रॉपरली चेक नसतं केलेलं. त्यामुळे समजा लॉस होत आहेत, कुठल्याही स्ट्रॅटेजीमुळे लॉस होतोय, तर चेक करायचं त्या स्ट्रॅटेजीला मी 50 ट्रेडला, पेपर ट्रेडला चेक केली आहे का, व्हर्च्युअल ट्रेडला चेक केली आहे का. आणि जर आन्सर आलं येस, तरच तुम्ही कॅपेबल होताय ऍक्च्युअल ट्रेडला, जेणेकरून तुम्ही तिथे सेफ झोन मध्ये राहण्याचा जास्त संभव आहे, तिथे तुम्ही कमीत कमी लॉस घेऊन बाहेर पडणार आहे. ओके, तर ही मेन गोष्ट होती स्ट्रॅटेजीची, आणि त्यातली जी चांगली डिफाईन स्ट्रॅटेजी तिला मी वापरेल ऍक्च्युअल ट्रेडसाठी माझ्या. ओके, म्हणजे मला ह्या ट्रेडिंग मध्ये येणार आहे. आता काय होतं माहिती का, हे सगळं आपण करत असतो, याच्यामध्ये एक सगळ्यात मोठी गडबड आपल्या सगळ्यांकडनं होत असते, ते म्हणजे काय. ओके, डू नॉट ट्रेड फॉर लॉस रिकव्हरी. बऱ्याच जण म्हणतात सकाळी सर दोन लॉस झाले, तिसरा लॉस कव्हर करतो आणि शांत बसतो. तुम्ही शांत बसता पण ते मार्केट तुमच्या दोन लॉसपेक्षा तिसरा लॉस मोठा करून टाकतं आणि तुम्हाला पूर्णपणे पॅनिक करतं, किंवा सकाळचे दोन प्रॉफिट आलेले असतात ते निघून जातात त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट, कधीही लॉस रिकव्हर करण्यासाठी तुम्हाला ट्रेड करायचं नाहीये. तुम्ही जितक्याही वेळेला लॉस रिकव्हर करण्यासाठी एखाद्या ट्रेडचा वापर कराल, तिथे तुम्ही ऍक्च्युअली ॲग्रेसिव्ह असणार आहे, लक्षात ठेवा, ग्रीडी असणार आहे, आणि चान्सेस जास्त आहेत की तुम्ही तिथे पुन्हा डबल ट्रॅप होताल, आधीच्या लॉसपेक्षा जास्त लॉस ते कराल. त्यामुळे एक साधा सिम्पल ॲप्रोच ठेवा, माझा लॉस झाला होऊ द्या. ओके, आता मला फक्त ती सेम चूक रिपीट करायची नाही आहे त्याच्यामध्ये, आणि माझा जो मागचा लॉस आहे त्याचा आणि माझ्या ह्या करंट ट्रेडचा काही मला संबंध ठेवायचा नाही. कारण काय होतं, जेव्हा एखादा मोठा लॉस होतो त्याच्यानंतर पुढचा लॉस होण्याचे चान्सेस जास्त असतात. तिथे आपण ॲग्रेसिव्ह असतो, तिथे आपलं डिसिजन तेवढं स्ट्रॉंग नाही होत, कारण काही ना काही गोष्ट आपण पाहायची विसरून जातो किंवा त्याला तेवढं अंडर एस्टिमेट करतो. ओके, तर त्याच्यामुळे ही गडबड होती. त्यामुळे पहिली गोष्ट लक्षात ठेवा, लॉस झालाय काही हरकत नाही आहे, इथून पुढे नवीन स्ट्रॅटेजीवर काम करूया, त्याच्यामधून एक चांगला रेशो मिळेल, त्याच्यामधून आपण प्रॉफिटेबिलिटीकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता चार गोष्टी झाल्या, चार गोष्टींमधून तुम्हाला बरेच इन्साइट्स कळतील. पाचवी गोष्ट अशी आहे ना, ती सगळ्यांना काम कंपल्सरी करायचे. कारण काय होतं, आजकाल मार्केटमध्ये प्रत्येकालाच वाटतं मी हुशार आहे, ते स्वतःला कोणच कमी नाही लेखक त्याच्यामध्ये. ओके, नाही म्हणलं तरी, आणि मग आपण कुठे ना कुठे ट्रॅप होतो. जसं मी तुम्हाला बऱ्याच वेळाला म्हणतो, वॉरेन बफेट सर स्वतः अजून म्हणतात की मला मार्केटचं 30-40% नॉलेज आहे, मग आपण तर की झाडकी पत्ती, बरोबर. परंतु आपल्याला ह्या गोष्टीवर सगळ्यात आधी काम करायचंय. मार्केटमध्ये तुम्ही लॉस येत आहे तर तुमचं हे बाकीचं ट्रेड सिस्टीम बॅकटेस्ट करताय, त्याचबरोबर तुमच्या नॉलेजला पण थोडं बॅकटेस्ट करा. माझ्याकडे प्राइस ॲक्शन किती प्रॉपर आहे, मला कॅन्डलस्टिक किती प्रॉपर रीड करता येतात. मी कॅन्डलस्टिक वापरत नाही, मी ओआय रीड करतोय, मला ओआय किती प्रॉपरली रीड करता येतो, बरोबर. मला इंडिकेटर जे काही सेटअप बनवलेत ते मी किती इफेक्टिव्हली वापरतोय, माझ्याकडे स्वतःकडे किती टाईम आहे. कारण काय होतं, जर तुमच्याकडे स्किलच नाही आहे, नॉलेजच नाही आहे, हे कितीही तुम्ही काम केलं याच्यावर रिझल्ट लॉसचाच येणार आहे. म्हणजे लॉसमधून लॉसमध्येच का जातो आपण, कारण आपल्याला वाटत असतं मला जे माहिती आहे ना ते एकदम भारी आहे, ह्याच्या पलीकडे काय मार्केट नाही आहे, आणि माझी ही स्ट्रॅटेजी म्हणजे बाप स्ट्रॅटेजी आहे, असं बऱ्याच जणांचं म्हणणं असतं, आणि ह्याच्यामुळं लॉस होण्याचे चान्सेस वाढतात मित्रांनो. त्यामुळे मी तुम्हाला एकच सिम्पल सांगेल की तुम्हाला पण असं वाटतंय की हे सगळे उपाय मी करतोय पण रिझल्ट मिळत नाही, तर तुम्हाला स्वतःला पण बॅकटेस्ट केलं पाहिजे. कारण काय होतं, मार्केटमध्ये जे लोक येतं ना, मी बघतो बऱ्याच जणांना लॉस झाला ना तर आपण नेहमी दुसऱ्यालाच ब्लेम करतो, अरे ह्याच्यामुळे झाला, त्याच्यामुळे मी ट्रेड घेतला होता, त्याने सांगितला, मला वेळच नाही मिळाला. तुम्हाला ट्रेड घ्यायला तुम्ही कोणी सांगितलं, तुम्ही स्वतःच ट्रेड घेताय ना, पहिली चूक आपली आहे. ओके, त्यामुळे स्वतः जर घेतलं तर ह्याची सोल्युशन मिळतील, जर तुम्ही ह्याच्यावर नाही गेला ह्याच्या आयुष्यामध्ये सोल्युशन मिळणार नाहीत, आणि लाईफ टाईम कधी प्रॉफिट कधी लॉस ह्याच्यामध्ये झगडावं लागेल, मोठा पोर्टफोलिओ मोठी ट्रेडिंग सिस्टीम कधीच उभी होणार नाहीये. तर मित्रांनो आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, ह्या पाच गोष्टींवर जर आपण काम केलं तर आपली खरंच ॲक्युरसी वाढेल का बरं, खरंच आपल्याला प्रॉफिटॅबिलिटीकडे घेऊन जाऊ शकतो का याच्यामध्ये, हे तुम्हाला प्रत्येकाला याच्यामध्ये काम करायचं आहे. कारण आम्हाला असं वाटतं, आम्ही ज्या गोष्टी पाहिल्या तर ह्या गोष्टींचं सोल्युशन जे मिळेल तुम्हाला, ते तुम्हाला एका चांगल्या प्रॉफिटकडे घेऊन जाणार आहे, आणि हे आपल्या सगळ्यांना एका चांगल्या प्रॉपर्टीकडे घेऊन जाणार आहे. प्लस तुम्हाला असं वाटलं की नाही बाबा आम्हाला अजून पण ह्या गोष्टी छान वाटतात शिकायचे, तर एक अजून एक ऑप्शन आहे याच्यामध्ये, तर तुम्ही इथे जे काही दिलेले डिटेल सगळे आपल्या फ्युचर अँड ऑप्शन कोर्सची हे डिटेल पण घ्या. कारण ज्यांना असं वाटतं की बाबा अजून काही स्ट्रॅटेजीज मला याच्यामधून शिकायचे आहेत, तर त्यांच्यासाठी हे कामाला येणार आहे. आणि काळजी करू नका, हे काय प्रत्येकासाठी नाही आहे, ज्यांना वाटतंय मला खरंच शिकायचं
त्यांच्यासाठी याची लिंक खाली दिलेली आहे, किंवा 888-980-290-90 या नंबरला कॉन्टॅक्ट करा, टीम तुम्हाला सगळी गाईड करेल, योग्य वाटलं तर जॉईन करा. आणि महत्त्वाची गोष्ट आपला यूट्यूब चॅनल तर आहेच, जिथे आम्ही सगळी अशी इन डिटेल माहिती तुम्हाला देतच राहणार आहोत. हा फ्युचर अँड ऑप्शन कोर्स कोणासाठी आहे, तर ज्यांनाही अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी काहीतरी शिकायचं आहे, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज असाव्यात असं वाटतंय, ज्या काही चुका होतात अशा काही आम्ही सोल्युशन्स देतोय, असे बरेच सोल्युशन्स त्याच्यामध्ये आहेत. फक्त आपली काम करायची शिकायची तयारी त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे, तर त्या गोष्टींचा आपल्या सगळ्यांना बेनिफिट घेता येणार आहे. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आता याच्यामध्ये आपण हा सगळा व्हिडिओ याच्यामध्ये पाहिलं की कशा पद्धतीने काय काय करायचं आहे आपल्याला आणि कशा पद्धतीने प्रत्येकाने पुढे जायचं आहे, बरोबर. आणि मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की ह्यात 5 गोष्टी जर आपण सगळ्यांनी फॉलो केल्या तर खरंच याच्यामध्ये इम्पॅक्ट जाणवेल का बरं? आणि लक्षात ठेवा, आजपासून एकदा टेस्ट म्हणून करून बघा, ओके. कारण लक्षात ठेवा, मी प्रत्येक वेळी तुम्हाला मी काय सांगत असतो त्याच्यामध्ये, पहिले इस्तेमाल करो फिर विश्वास करो, तीच गोष्ट ह्याच्यामध्ये पण. आपल्याला हे जे काही मी ह्या व्हिडिओजमध्ये आधी सांगितलं, एकदा टेस्ट करून बघा, खरंच बाबा काम करतंय का. 6-7-8-10 दिवस स्ट्रेट टेस्ट करून बघा, 11व्या दिवशी तुम्हाला चांगले रिझल्ट पाहायला मिळतील. कारण का, तुम्हाला एक हॅबिट लागेल, आणि हॅबिट जर लागली तुमचे लॉस ऑटोमॅटिक कमी व्हायला सुरुवात होईल. लॉस स्टॉप नाहीत होणार, आपल्याला लॉस स्टॉप पण नाहीत करायचे, आपल्याला लॉस कमी करायचे. कारण तुम्ही जर लॉस स्टॉप करायला गेले तर तुम्ही परत चुकच करणार आहे, ओके. ट्राय करा कमी करायचं, आधी 10 होतोय आता 8 करेल, त्याच्यानंतर 6 वरील, 2 वरील, आणि तिथून मला ऍक्च्युली प्रॉफिटेबल ट्रेडकडे मग हळूहळू फोकस करायचं आहे, जेणेकरून आपण कन्सिस्टंट राहूया आणि एक लंबी रेसका गोडा बनवूया. कारण आपल्या सगळ्यांना या मार्केटमध्ये टिकून दाखवायचं, आणि एक दिवस तरी लोक म्हणली पाहिजेत अरे स्टॉक मार्केटमध्ये यावं आणि मराठी माणसांसारखा पैसा कमावा, हे पुढच्या 5-10 वर्षामध्ये सक्सेस होईल जर आपण ह्या गोष्टी आजपासून फॉलो केल्या. तर आशा करतो व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओमध्ये काय आवडलं, कशा गोष्टी वाटल्या प्लीज प्रत्येकाने खाली कमेंट करून सांग, आणि व्हिडिओ कसा वाटला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला पण विसरू नका. आणि महत्त्वाची गोष्ट, तुमची कमेंट आम्हाला एनर्जी देत असते, मोटिवेशन देत असते, असे नवनवीन व्हिडिओज नवनवीन आयडियाज तुमच्या प्रत्येकापर्यंत घेऊन यायला. त्यामुळे न चुकता ह्या गोष्टी करत चला. भेटूया असेच इंटरेस्टिंग व्हिडिओसह पुढच्या भागामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.